गदी माडगुळकर यांच्या त्रेचाळीसाव्या स्मृतिदिनाचं दिनाचं कोल्हापुरातील अक्षरदालनच्या वतीनं आयोजन करण्यात आलं होतं या गदी गदिमांनी लिहिलेल्या कविता आणि साहित्याचा जागर करण्यात आला मराठीसह दहा भाषांवर प्रभुत्व असलेल्या कवी लेखक साहित्यिक गदी माडगुळकर यांचा त्रेचाळीसावा स्मृतिदिन नुकताच साजरा झाला त्यानिमित्तानं कोल्हापुरातील अक्षरदालनाच्या वतीनं गदी माडगुळकरांच्या प्रतिमा पूजनसह त्यांनी लिहिलेल्या कविता आणि साहित्याचा जागर करण्यात आला मारुतराव इंदुलकर यांनी गदिमांची गाणी सादर केली कवी अरुण सुनगार गझलकार प्रताप पाटील सुनंदा देशपांडे कॉम्रेड मिलिंद यादव यांनी गदिमांच्या कविता सादर केल्या तसंच अक्षर दालनचे रवींद्र जोशी आणि सहकाऱ्यांनी गदिमांच्या आठवणी जागवल्या सुमारे दोन तास रंगलेल्या या कार्यक्रमातून गदिमांचं कोल्हापूर विषयीचं प्रेम त्यांचं इथलं वास्तव्य याविषयी माहिती देण्यात आली यावेळी पत्रकार समीर देशपांडे गुरुनाथ हेर्लेकर संतोष अकोलकर एस वाय थोरवी शिला खिलिले विश्वास सुतार नामदेव मोरे यश रुकडीकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते